नमस्कार बाल मित्रांनो, माझं नाव परनमी सुजाता योगेश मुंडे, राहते कात्रज पुणे. माझ्या गोष्टीचं नाव आहे थंडी पळाली. एक मेंढी असते बर का, आणि तिचं नाव असतं बबी. तिच्या अंगावर खूप लोकर असते, ती फार गप्पू चब्बू असते. इतकी लवकर असते तिच्या अंगावर, कधी डोळ्यांवर आली की तिला दिसायचं पण नाही, आणि कानांवर आली की बंबू कुत्र्याचा भू भू आवाज सुद्धा ऐकू यायचा नाही. मग असेच दिवस गे बबी खूप थकायची, खूप म्हणजे खूप. आणि मग असेच दिवस गेले. मग एक दिवशी चिमणी आली. ती म्हणाली, मला घरट बनवण्यासाठी थोडी लोकर देतेस का? बबी खूप खुश झाली. हवी तेवढी घेऊन जा. चिवताईनं एवढी एवढी थोडी लोकर नेली, आणि मग तरी लोकर शिल्लक राहिली. आणि मग कावळा आला, तो पण थोडी लोकर घेऊन गेला. मग कबूतर आला, असं करत मैना बुलबुल सगळे आले. आणि मग उंदीर मामा आला. मग त्याने विचारलं, बबीताई बबीताई, माझ्या बिळामध्ये मऊ गादी पाहिजे झोपायला, तर मग तुझी थोडी लोकर नेऊ का? हो हवी तेवढी घेऊन जा. उंदीर मामाने थोडी लोकर घेऊन गेला. आणि मग असं करत खारुताई आली, मुंगळा आला, सगळे आले. त्यांनी उरले सॉरी लोकर घेऊन गेले. बबीला एकदम हलका हलका वाटायला, इकडून तिकडे उड्या मारायला लागली, धावायला लागली, दुरदूर चालायला लागली. ती खूप खुश झाली. दिवाळी संपली, सकाळी धुकं पडायला लागलं. उठवणारी पाखर सुद्धा झोपलेच होती आपल्या घरटात. बबीला मात्र खूप थंडी वाजायला लागली. आपण जर दिली नसती लोकर तर असं झालं नसतं. आणि मग ती चिवताईकडे गेली. चिऊ ग चिऊ, मला माझी लोकर पुन्हा देतेस का? तुला जर माझी लोकर दिली तर माझ्या पिल्लांना थंडी वाजेल. बर राहू दे. मग ती कावळदादाकडे गेली. ते तो सगळ्यांना असं, तुला जर लोकर दिली तर आम्हाला थंडी वाजेल ना. मग बबी रडायला लागली. एवढूस तोंड करून ती कुडकुडत बसली. तिकडून एक धनगराचा मुलगा आला. त्याच्या अंगावर उबदार घोंगडी होती. मग तो धनगराचा मुलगा म्हणाला की, काय ग बबे, काय झालं तुला? अरे सगळ्यांना मी लोकर दिली आणि ते मला पुन्हा देतच नाहीयेत. मग घराचा मुलगा म्हणाला, माझी घोंगडी खूप मोठी, आपल्या दोघांना सुद्धा पुरेल. मग त्याने बबीला घोंगडीत गुरफटून घेतलं. मग बबीची थंडी पळाली. धन्यवाद. आणि त्या दोघांची दोस्ती झाली. धन्यवाद.